तर मग नाही दगा फाटका होणार. परंतु मग मराठ्यांनी स्वतःचं वाटोळं करून घेण्यापेक्षा यांचं ऐकून की आम्हाला मराठा म्हणून पाहिजे, मराठा म्हणून पाहिजे, तरीही या आंदोलनातल्या गोरगरीब करोडो मराठे लढले आणि त्यांच्यासाठीही अधिकाराचं आरक्षण दिलेलं आहे. परंतु आपण शेतकरी आहेत आणि मराठे आहेत हे मात्र डोक्यात पक्क ठेवलं पाहिजे. मी शे अनुकूल बे अनुकूल कवर आता तू हे करतो कशाला? सगळे शे अनुकूल आहे तिथं, कोण कच्चं आहे? कोण कच्चे नाही आहे तिथं मराठे, कोणाचे सगळ्याचे मनगटात जोरच आहे. उगं काहीतरी सांगायचं, पिढ्यानं पार लेकरांचे हाली हाल झाले, आणखीनं डोळ्या देखता हाल बघायचे ते असले ऐकून तुम्हाला भरमसाठ रे. तुम्हाला काय तुमचं पेटून दिलं तर 1.5 वर्ष जळत. आमच्या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या लोकांचे लय हाल आहेत. हे राज्यापर्यंत केंद्रापर्यंत आरक्षण आहे. आरक्षण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मुख्यमंत्री साहेबाला करावीच लागणार. ते आज वाटायला इथून मागं नाही, ते आज बोलताना शब्द गेला त्यांच्याकडून की नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी आरक्षण. इथून मागं ते आमच्या नजरेत नव्हतं. जे कोण 5-5 जण आहेत यांना मराठा म्हणून घ्यायचं होतं. म्हणलं जाऊन ते 5-5 जणांसाठी काय होतं, एखादी बार राय तुला कवर काय राहायचं ती तुला वाटलं एखादी बाराची ती उडलं तर ये आमचं घ्यायला, परत देतो आम्ही तुला, अडचण नाही ये. ते आज थोडंसं क्लिअर झाल्यासारखं वाटतंय. परंतु मराठा समाजाला पण माझी एक विनंती आहे थोडक्यात, कारण ही पत्रकार परिषद एका भाषण नाही आहे सारखं करायला. मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक झालेली नाही, अंमलबजावणीत फसवणूक झाली असं तुम्ही म्हणू शकता, समजून घेत जा कधी पण. अंमलबजावणी करायला फसवणूक करायला लागलं सरकार असं म्हणू शकता. मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक केली, गोडगोड बोलले, अधिसूचना निघाली, कळतंय ना, अधिसूचना निघाली सगळ्या सोयऱ्यांची 2012-2001 कायद्यात दुरुस्ती होणार आहे हे समजून घ्या. आपल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षण, एक रुपया बी फी लागणार नाही, हो कायदा घेऊन आलो आपण, निर्णय घेऊन आलेलो, त्याच्यात अशा 5-7 गोष्टी करून आलेले आहेत. असं कुणी काही म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला गोड बोलून माघारी पाठवलं नसलं, गोड बोलवण्यातले आपण इतक्या कच्च्या तालमीतले नाही आहेत, जरा समजून घ्या. हा तुम्ही एक म्हणू शकता की अंमलबजावणी सरकार फसवणूक करायला लागलं हे म्हणू शकता.